बोनकोडे संघाकडून आलेला सलामीचा किशोर स्ट्राईक नॉन स्ट्राईकला येतो रोहिदास रोहिदास मेहर. तर कुठला दिवा संघाकडून प्रथम गोलंदाजी करते तो भोरेश्वर तर समोर आहे तो धडाकेबाजाचा फलंदाज किशोर आणि पहिला चेंडू लेगच्या तटवलाय बघूया काय होते तिथे सीमारेषेबाहेर चौकार पहिल्या चेंडूवर घरागती मारा माजी परिवहन सभापती विनायकजी म्हात्रे यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं करावे 40+ संघाकडून हार्दिक स्वागत करीत आहोत. त्यांनी इथे आसनस्थ व्हायचं आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर घेऊन आलाय तो मोरेश्वर. तर त्याला सामोरं जाते तो धडाकेबाजाचा फलंदाज किशोर. पुढे येऊन चांगला फटका म्हणावा लागेल तो आले आणि गचाळीचं क्षेत्ररक्षण होत आहे. सीमारेच्या बाहेर चौकार जातोय. दोन्ही पायांच्या मधून चेंडू जातोय आणि सीमारेषेबाहेर चौकार ठोकतोय तो किशोर. पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर चौकार गचाळीचं क्षेत्ररक्षण होत आहे. आणि तिसरं षटक घेऊन आलो तो मोरेश्वर पुन्हा एकदा किशोरसाठी. पुन्हा एकदा किशोराने लेगच्या तटवल्या बघूया काय होत आहे. आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पायाने अडवतोय. एक धाव पूर्ण केली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण करतात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल किशोर आणि रोहिदास यांच्या दरम्यान. धाव संख्या पोचते 10 फॉर नो लॉस. मोरेश्वर किशोरसाठी आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि त्याच पद्धतीने चांगला फटका म्हणावा लागेल किशोराच्याकडून. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू होता परंतु त्याच पद्धतीने खेळून काढला किशोराने. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल मोरेश्वर यांचं. तर धडाकेबाजाचा फलंदाज किशोर वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय. मोरेश्वर यांचा पुढचा चेंडू किशोरसाठी. ओ चांगलाच फटका म्हणावं लागेल. लेगच्या दिशेने तटवलाय परंतु झेल खाली क्षेत्ररक्षण होता. झेल काही घेऊ शकला नाही. किशोर मात्र शाबूत कारण मोठा हादरा बसला असता किशोराच्या रूपाने बोनकोडे संघाला. धाव संख्या पोचते 11. पहिलं षटक प्रगतीपथावर चांगली फलंदाजी म्हणावी लागेल किशोर यांच्याकडून. मोरेश्वर याचा पहिला षटक घेऊन आलाय. सामोरे जाते तो डावखोराचा फलंदाज रोहिदास. आणि आता मात्र पुन्हा एकदा रोहिदासाने मारलाय. बघूया काय होत आहे. क्षेत्ररक्षकाच्या वरून सीमारेषेबाहेर चौकार ठोकतोय तो रोहिदास. धाव संख्या षटक संपते का? षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोचते बिनबाद 15. चांगली सुरुवात म्हणावी लागेल बोनकोडे संघाकडून. बघूया दुसरं षटक कोण घेऊन येते तो. मला वाटतंय दिवे संघाकडून राजेश पाटील. त्याचा सामना करील तो धडाकेबाजाचा फलंदाज किशोर. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये किशोर याने 28 धावा पिटल्या होत्या. राजेश याचा पुढचा चेंडू
चांगलाच फटका मारले त्याने लेगच्या दिशेने. बघूया काय होते तिथे. क्षेत्ररक्षक आडवेपर्यंत एक धाव काय रोखू शकले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल किशोर आणि रोहिदास यांच्या दरम्यान. दुसरं षटक प्रगतीपथावर, राजेश घेऊन आलाय पुन्हा एकदा किशोरसाठी. धाव संख्या 17, 17 फॉर नो लॉस. हो चांगला चेंडू होता, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल राजेश याचं. आणि आता मात्र रोहिदास आउट होता परंतु बचावला. आता मात्र राजेश याचा सामना करील तो डावखुरा फलंदाज रोहिदास. डावखुरा फलंदाज रोहिदास, बघूया आपल्या संघाकरता काय कामगिरी करतात ते. पुढचा चेंडू आणि आता मात्र तोळवलाय बॉलरच्या वरून मारलेला फटका. एक धाव काय रोखू शकले नाही. धाव संख्या 1 ने वाढते, धाव संख्या पोचते 19 वर. ग्राउंडच्या बाहेर त्यांना हरका टाका आणि राजेश याचा पुढचा चेंडू. सामना करील तो किशोर आणि चांगलाच फटका म्हणावा लागेल किशोर याचा. चांगला चेंडू होता, त्याच पद्धतीने टोलून काढलाय. एक धाव काही रोखू शकले नाहीत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता रोहिदास याचा परंतु नाही. एक धाव, धाव संख्या 1 ने वाढते, धाव संख्या पोचते 20 वर. राजेश याचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा डावखुरा असा फलंदाज रोहिदास मेहर. आणि आता मात्र असफल असा प्रयत्न रोहिदास याचा. चांगला चेंडू म्हणावा लागेल, शेवटचा चेंडू राजेश याचा या षटकातील शेवटचा चेंडू. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धाव संख्या 20. आणि आता मात्र टॅप करण्याचा प्रयत्न करतो. बॅट चिकट घेऊन गेलाय, त्याचा पाठीमागे धावतोय तो मोरेश्वर. आणि दोन धाव काय रोखू शकले, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता किशोर यांचा. धाव संख्या 2 ने वाढते, षटक संपतोय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोचते ती बिनबाद 22. यानंतर तर समालोचन करतील माझे सहयोगी मित्र दशरथ. आणि 12 चेंडू मध्ये बिनबाद 22 अशी दमदार सुरुवात, परिपक्व वेल मॅच्युअर स्टार्ट. तिसरं षटक घेऊन नवीन गोलंदाज बघूया, बंधुराज मनोहर पाटील. दिवा 40+. अकरा धावांचं टार्गेट, अस्किन रन रेट बघूया. 12 चेंडू आणि 22 धावा, बोनकोडे 40+. संघानं मात्र एक जबरदस्त फलंदाजी करीत एक चांगला स्टार्ट, चांगली सलामी बिनची जोडी. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा पुल केला डीप मिडवर डोक्यावरून. आणि चांगले क्षेत्ररक्षण बघूया, पुन्हा एकदा दोन धावा सहज मिळतील. संघाची धाव संख्या 24 वर, 24 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय चांगली फलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी बोनकोडे 40+ संघाची. मगाशी आमचे बॅडी यांना थोडीशी थोडस जरासं हे झालं बघूया, मार लागला बघूया. मनोहर तयार, राईट आर्म हो द विकेट. पुन्हा एकदा उंचलू मारलाय बघूया. आणि अशा प्रकारे एक चांगला झेल, उत्कृष्ट झेल, लॉफ्ट केला तर चेंडू बघूया. आणि अशा प्रकारे किशोर बाग.
अतिशय चांगलं योगदान दिलं बघूया. 17 धावा वैयक्तिक केल्या बघूया, चांगला स्टार्ट करून दिला बघूया, चांगली सलामी दिली. 10 चेंडू आणि 17 म्हणजे 1.70, 170 चा स्ट्राईक रेट. आणि नवीन फलंदाज नितीन, वन डाऊन चा फलंदाज बघूया. संघाची धावसंख्या 1/24 फॉर द लॉस ऑफ वन विकेट. कराय 40+ यांच्या वतीने स्पर्धेचं आयोजन बघूया, अतिशय जबरदस्त भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट टेनिस क्रिकेट इन. संतोष नानेकर आणि हा जेंडू म्हणा चेंडू टॅप करता बघूया, चेंडूकडे शॉर्ट फाईन लेगला बघूया. बॅटची एज घेतली होती आणि अशा प्रकारे एक धाव मिळेल. 25 धावा झाल्या संघाचं पावशतक. धाव पलकावर 1/25 फलंदाज बाद झाला, ज्यानं 10 चेंडूमध्ये 17 धावा कुठल्या होत्या. किशोर आणि रोहिदास मेहर डावखुरा फलंदाज अजूनही शॉप होत्या बघूया. नवीन फलंदाज येणारा नितीन, वन डाऊनचा फलंदाज. राईट आर्म महोदेवी के तयार मनोहर. आणि मगाच्या सामन्यात 9 चेंडूमध्ये 24 आणि हा चेंडू बघूया. आणि हा शेप फटकाय बघूया, चेंडू गेलाय एक्स्ट्रा कवरच्या दिशेने, शॉर्ट एक्स्ट्रा कवरला आणि दोन पण पुन्हा एकदा दोन धाव मिळतील. संघाची धावसंख्या 28. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 28 फॉर वन. उद्या या उद्या, आणि येताना 4-5 बिस्लरीचा बॉक्स टाकून या गाडीमध्ये. हा 15 आणा, कारण आपला जर लौकिक आहे बिस्लरीचा तो कमी करू नका. आपण स्वतः बाटली वॉटर किंग जलमाफिया. काही लोक ते भूमाफिया, तस्कर माफिया, ड्रग्स माफिया, हे जलमाफिया आहे. धावसंख्या 28. आणि हा चेंडू पुन्हा एकदा स्वीप करायचा बघूया, पॅडल स्वीप आणि अशा प्रकारे धाव घ्यायचे तिथेपर्यंत जबरदस्त चतुराई. आणि निर्धाव चेंडू बघूया, संघाची धावसंख्या झाली 28. आणि षटक क्रमांक 3 समाप्त, 18 चेंडू आणि 28 धावा. 1/28 फॉर द लॉस वन विकेट आफ्टर 18 बॉल्स. 12 चेंडू शिल्लक वाहत, स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर चालू आहे बघूया. आणि 14 षटक घेऊन दिवा 40+ संघाचा गोलंदाज संजय. संजय तयार वैयक्तिक पहिलं षटक संघाच्या वतीनं. 14 षटक प्रगती पदार बॉलिंग मार्कवर. आणि हा शॉर्ट पेजेंड हुक करायचा तर बघूया. आणि टायमिंग चुकलं गेलं, मिस टाइम शॉर्ट. अशा प्रकारे दुसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज नितीन गारद, अतिशय चांगला चेंडू बघूया. मिस टाइम शॉर्ट होता, थोडासा फ्लाइट झाला होता, हुक शॉर्ट करत होता, टायमिंग चुकलं गेलं, बॅटचा टॉपेज घेतला आणि अशा प्रकारे फलंदाज तंबूच्या दिशेनं मार्गस्थ. दुसरा फलंदाज बाद, दुसरा गडी गरज, संघाला दुसरा हादरा, दणकत दुसऱ्या विकेटचं पतन. धावसंख्या 2/28 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. येणारा टू डाऊनचा फलंदाज किरण नाईक. किरण नाईक नवीन फलंदाज, गोलंदाज जयंत टू किरण नाईक, अशी चकमक एर चुरस कॉम्बिनेशन. संघाच्या वतीनं 14 षटक बघूया. राईट आर्म होदय विकेट, पंचांना क्रॉस करेल. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा हुक केला बघूया, चेंडू जाईल लॉंग लेग आणि फाईन लेग यांच्यामधून. पुन्हा एकदा फक्त एक धाव मिळते. संघाची धाव संख्या
29. मग अशी षटकार चौकारांची आतषबाजी बोचार झाली होती बघूया. जसा जसा कालोख पडेल अंधाराचं साम्राज्य तसं तसं बघूया गोलंदाजीला पूरक पोषक खेळपट्टी होईल बघूया. मगाशी धावांचा रती भादला तर 60 वरती धावा पोचल्या होत्या तिन्ही सामन्यात तिन्ही डावामध्ये. रोहिदास मे तयार डावखुरा फलंदाज उजव्या हाताचा गोलंदाज आणि हा शॉर्ट पे चेंडू आणि वाईटचा इशारा स्वैर मारा दिशाईन मारा एक धाव मिळेल अवांतर धाव संख्येत भर संघाची धाव संख्या 30 वर 2-32 30 फॉर द लॉस ऑफ टू विकेट्स बोनकोडे 40 प्लस संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी. अतिशय जबरदस्त आयोजन बघूया. आजचा पहिला दिवस शेवटचा सामना अंतिम लढत आणि हा चेंडू जोरदार अपील बघूया कॉट बेहेनचा अशा प्रकारे फलंदाज मात्र बाद रोहिदास मेहर रिच आउट झाले बघूया. जोरदार अपील केलं होतं थोडस पाय बाहेर पडला पॉपिंग क्रिचच्या बाहेर आणि अशा प्रकारे चांगली पंचिंग. थ्री बॉल्स टू गो. डीजे जरा थांबा प्लीज. रविकांत नाईक येणारा नवीन फलंदाज. रोहिदास बंद्रे बाद झाले बघूया. तंबूच्या दिशेनं मार्गस्थ रोहिदास मेर 3-30 आणि हा चेंडू बघूया फर्स्ट स्लिपला अतिशय चांगला चेंडू उत्कृष्ट मारा दमदार गोलंदाजी रोहिदास मेहर. नवीन फलंदाज रविकांत मेहर. रोहिदास मेहर रोहिदास मेहर बाद झालेले आहेत आणि हा नवीन फलंदाज रविकांत नाईक. बोनकोडा म्हटला की नाईक कंपनी आणि हा चेंडू आउटसाइड द ऑफस्टंप. आणि दोन धाव मिळतील संघाची धाव संख्या 32 व 33 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स बोनकोडा 40 प्लस संघ. याच्यानंतर अजून एक षटक बाकी आहे बघूया. त्या षटकामध्ये मात्र त्यांना देमाय धरणी ठाय करावा लागेल. हानामारीचं षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर असतं बघूया. पुण्याचा तयार राईट आर्म हो द विकेट आणि हा चेंडू आउटसाइड द्या स्टंप बघूया. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4 समाप्त 24 चेंडू मध्ये धाव संख्या 33 म्हणजे जवळ 8-32. आणि फक्त 5 धावा 2 बळी जबरदस्त मारा उत्कृष्ट मारा जबरदस्त बॉलिंग अनालिसिस गोलंदाजीचं पृथक्करण अतिशय चांगला मारा केला प्रतिस्पर्धी संघाला जास्तीत द्यावा. संघाची धाव संख्या 33 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. संघाच्या वतीनं शेवटचं षटक आहे बघूया. शेवटचं षटक राखण्यासाठी शेव फल गोलंदाज नितीन मडवी. नितीन मडवी तयार पहिला चेंडू शेवटचं षटक. रविकांत नाईक डावखुरा फलंदाज आणि हा चेंडू पुन्हा एकदा फुलटा चेंडू तितक्या सपाईने जबरदस्त ऑफ ड्राईव्ह चेंडू गेला लॉंग ऑफला. एक धाव मिळेल संघाची धाव संख्या 34 वर 5 बॉल्स टू गो इन दी लास्ट ओव्हर.
अतिशय चांगला चेंडू जबरदस्त मारा. फोर बॉल्स टू गो. पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसरा चेंडू निर्धाव, डॉट बॉल. कमीत कमी दहा एक धावा यायला पाहिजे चार चेंडूमध्ये. धाव संख्या 34. राईट आर्म होत विकेट, मीडियम पेसर. आणि हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला, चेंडू हवेमध्ये बघूया. आणि अशा प्रकारे चांगला चेंडू डी बॅक पोस्ट स्क्वेअर लेगला. दरम्यान नवीन फलंदाज धर्मेश. आणि ह्याच्या पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह बघूया, एक कडक फटका आणि जोरदार अपील आणि चांगली रनिंग बिटेन द विकेट. दोन धाव मिळतील, संघाची धाव संख्या झाली 36. टू बॉल्स टू गो. चार षटकामध्ये 33 धावा, फक्त 3 धावा. आणि हा चेंडू पुन्हा ब्लॉकर मध्ये चेंडू खनून काढतो बघूया. चेंडू गेला लॉंग ऑफच्या दिशेने. अशा प्रकारे पुन्हा एकदा दोन धाव मिळतील, संघाची धाव संख्या 38. आणि शेवटचा चेंडू अतिशय चांगला मारा केला, उत्कृष्ट मारा. 38 वन बॉल टू गो. रविकांत नाईक खेळेल बघूया. आणि फलंदाज बाद. संघाची धाव संख्या 38 आणि जिंकण्यासाठी 30 चेंडू मध्ये 39 धावांची गरज. म्हणजे प्रति षटकामध्ये तब्बल 8 धावांचं टार्गेट, अस्किन रन रेट करायचं आहे बघूया. चंद्रकांत पाटील, 2 षटकासाठी आपण यायचं प्लीज. धन्यवाद दशरथजी. धन्यवाद डीजे. एकोणचाळीस धावांचं आव्हान ठेवलंय ते दिवा संघासमोर बोनकोडे संघाने. सतीश तांडेल जिथे कुठे असतील त्यांनी कृपया समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. सतीश तांडेल, आपणाला विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे.
39 धावांचं माफक आव्हान ठेवले ते बोनकोडे संघाने दिवा संघासमोर. तर दिवा संघाचे सलामीचे खेळाडू मैदानात उतरत आहेत. प्रकाश केनी व जयेंद्र मडवी दोन सलामीचे खेळाडू दिवा संघाकडून. तर गोलंदाजी करता 5 रन केले ते मला वाटते चंद्रकांत यांना. याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये चंद्रकांत यांनी चांगली गोलंदाजी केली होती. आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करताना चंद्रकांत यांच्याकडे चेंडू सुपूर्द केलेला आहे. तर सलामीला आलेले प्रकाश केनी स्ट्राइकला व नॉन स्ट्राइकला येतो. जयेंद्र मडवी सामन्याला सुरुवात होताना प्रथम गोलंदाजी करते तो चंद्रकांत प्रकाशसाठी. ओ चांगला चेंडू होता. बघूया काय होते तिथे. एक धाव पूर्ण करतात. धाव संख्या 1 बिनबाद 1 दिवा संघाची. आणि आता मात्र सामना करील तो जयेंद्र चंद्रकांत याचा. आणि चांगला चेंडू होता परंतु लेगला उभे असले क्षेत्ररक्षक दिलीप यांनी आडवेपर्यंत एक धाव काय रोखू शकले नाही. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते बिनबाद 2. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल चंद्रकांत यांची. पुन्हा एकदा प्रकाश सामना करेल तो चंद्रकांत याचा. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. त्याच पद्धतीने टोलावला लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आडवेपर्यंत एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण करतात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. थोडस उशीर होते फेक यायला. चेंडूची फेक आपल्या वयानुसार थोडीशी फेक पोहोचत नाही. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचते बिनबाद 4 वर. पहिलं षटक प्रगतीपथावर. चंद्रकांत यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सामना करील तो प्रकाश. लेगच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल दिलीप यांचं. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 5 वर. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल दिलीप यांच्याकडून. पुन्हा एकदा चंद्रकांत तयार. सामोरे जाते तो जयेंद्र. आता मात्र चांगलाच फटका मारलाय. बघूया काय होतंय. ग्राउंड शॉट आणि धर्मेश धावतोय त्या चेंडू मागे. चेंडू आडेपर्यंत आणि आता मात्र नाही पोहोचले आपल्या फॉलो थ्रू मध्ये. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 7 वर. पहिलं षटक प्रगतीपथावर. चांगली गोलंदाजी करताना दिसत ते चंद्रकांत. आता मात्र पुन्हा एकदा चंद्रकांत याचा सामना करील तो जयेंद्र. ओ काहीसा असफल असा प्रयत्न जयेंद्र याचा. काही चेंडू त्याला समजू शकला नाही. ऑप्चॉईशने मारण्याचा प्रयत्न होता परंतु चांगला चेंडू होता चंद्रकांत. परंतु किपरच्या पाठीमागे चेंडू गेला. आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते. षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 8 वर. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल चंद्रकांत याची. बघूया आता गोलंदाजी करता कोण येते ते. दुसरं षटक घेऊन येतोय तो. आता मात्र
नितीन सामोर जाते तो जयेंद्र आणि आता मात्र चांगला चेंडू होता लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता जयेंद्रचा परंतु धावसंख्या एक निवडते लेगबायचा इशारा होतोय पंचांकडून धावसंख्या पोचते 9 वर दुसरा षटक घेऊन आलाय तो नितीन चांगली गोलंदाजी करतात नितीन तर त्याला सामोर जाते तो फलंदाज प्रकाश आणि आता मात्र लेगच्या दिशेने तटवलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथे अडवलंय चेंडू आणि अपील होतोय तिथे काय होतं बघा आणि मला वाटतं बाद जयेंद्र तंबूत परततोय मोठा हादरा बसतोय तो दिवा संघाला चांगली फेक म्हणावी लागेल तिथं मला वाटतं कोण रोहिदास यांच्याकडून रोहिदास मेहर यांच्याकडून चांगली फेक आणि मोठा हादरा बसतो तो जयेंद्र याच्या रूपाने दिवा संघाला अवसंख्या 10 आणि जयेंद्रची जागा भरून काढण्यासाठी आलोय तो राजेश नितीन आणि चांगला चेंडू होता नितीन याचा परंतु त्याच पद्धतीने खेळून काढला राजेश याने किरण चेंडू आडवेपर्यंत एक धाव काही रोखू शकले नाहीत धावसंख्या 1 वाढते धावसंख्या पोचते नितीन याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रकाश साठी ओ लेगच्या खूपच बाहेरचा चेंडू वाईड बॉलचा इशारा होतोय पंच अनुभवी असे पंच रतन नितीन याचा पुढचा चेंडू चांगला चेंडू होता ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता त्याच पद्धतीने टोलून काढला प्रकाशाने धावसंख्या 1 ने वाढते चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल किरण यांच्याकडून धावसंख्या 13 वर नितीन याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार राजेश आणि लेगच्या दिशेने तटवलंय बघूया काय होते तिथे रोहिदास धावेपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथे एकच धाव मिळेल धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या पोचते 14 वर नितीन याच्या या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन आलाय प्रकाश साठी हो चांगला चेंडू बघूया काय होते एक धाव पूर्ण केली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता दुसरी धाव देखील पूर्ण करतात बघूया नाही दुसरी धाव पूर्ण होते धावसंख्या 2 ने वाढते धावसंख्या पोचते 16 वर दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते 16 वर यापुढील समालोचन करतील माझे सहयोगी मित्र दशरथ धन्यवाद चंद्रकांत पाटील आमचे परम मित्र बघूया 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज गोरज मुहूर्तावर 18 बॉल्स टू गो अटी तटीचा सामना बघूया धावाने चेंडू असे गणित फॉर्म्युला समीकरण तंत्र तारतम्य ताळमेल ताले बंद ठोक ताला बघूया अतिशय रंगतदार सामना 18 चेंडू आणि 23 धावा फक्त आता चेंडू आणि मी धावांचंच इथं समीकरण समालोचन करा बघूया 18 चेंडू आणि 23 धावा रविकांत नाईक संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगती बदल बघूया 18 चेंडू आणि 23 धावांची गरज जो सामना जिंकेल
तो ट्रायंग्युलर ला जाईल त्यांना रविवारी इथे खेळायचं बघूया शेवटच्या दिवशी काल्याच्या दिवशी शेवटचा दिवस हा काल्याचा दिवस आहे काय महाप्रसाद देखील आहे 36 किलो मटन आहे कोणाचा चेंडू गेला मेडॉनच्या दिशेने टॅप केला चेंडू पुश केला एक धाव मिळते संघाची धावसंख्या मुसळणीमध्ये धावसंख्या झाली 17 22 धावांची गरज 17 चेंडू आणि 22 धावा पुन्हा एकदा तयार रविकांत नाईक आणि हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू अखोट टॅप्याचा बॅकवर्डला गेला टॅप केला चेंडू पुश केला दरम्यान एक चांगला फटका आणि थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि हा चौकार एक दमदार फटका मॅग्निफिशंट ड्राईव्ह अप्रतिम लावण्य सुंदर फटका गोंडस विलोभनीय विस्मयकारक चमत्कारिक स्तुत्य फटका रममान फटका प्रकाश किरी संघाची धावसंख्या 21 18 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी बघूया आता मात्र थोडासा बॅकफुटवर गेले बोनकोडे 40+ शेवटी क्रिकेट आहे बघूया क्रिकेट काही होऊ शकतं पुन्हा एकदा तयार रविकांत नाईक संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगतीपथावर आणि हा पुन्हा एकदा चेंडू शॉर्ट पे चेंडू गेला डिपेश काव पॉईंटला पुन्हा एकदा चांगला दमदार फटका बघूया आणि सहजगत्या 2 धाव मिळतील 16 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 16 धावा टार्गेट मात्र नक्कीच कठीण नाही बघूया शेवटी संध्याकाळची वेळ आहे गोरज मृतावर रविकांत नाईक तयार आणि हा पुन्हा उरपी चेंडू अप्रतिम फटका बघूया जबरदस्त टायमिंग चेंडू गेलाय लॉंग ऑफच्या दिशेनं आणि पुन्हा एकदा 2 धाव मिळतील जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दिवा 40+ संघाच्या वतीनं संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 25 जिंकण्यासाठी फक्त 14 धावांची गरज 14 चेंडू आणि 14 धावा 14 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 14 रन 14 चेंडू 14 धावा प्रकाश केरी इज बॅटिंग ऑन 16 मॅरेथॉन इनिंग मॅग्निफिशंट नॉकआउट जबरदस्त प्रदर्शन एक्झिबिशन अप्रतिम फलंदाजी रविकांत नाईक तयार खेळेल प्रकाश किनी इज बॅटिंग ऑन 16 आणि हा चेंडू पुन्हा एकदा हलोच फॉलो थ्रो मध्ये गॅदर केले बघूया डॉट बॉल निर्धाव चेंडू 13 चेंडू आणि 14 धावा जर सामना बरोबर सुटला टाय झाला पहिला निकष विकेट आहे विकेट जर बरोबर असतील त्याच्या नंतर नाणेफेक नाणेफेक जिंकली बोनकोडा 40+ संघाने जिंकली होती आणि पहिला डॉट बॉल आमच्या अमित कडू स्कोरर कळवत की हा पहिला डॉट बॉल आहे रविकांत नाईक तो प्रकाश केनी आणि हा चेंडू पुन्हा फ्रंट फुटला आलाय बघूया जबरदस्त ऑन ड्राईव्ह चेंडू गेला लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतंय एक धाव मिळते आणि 12 चेंडू 13 धावा 12 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 13 रन्स 12 चेंडू आणि 13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी ट्रँग्युलर मध्ये क्वालिफाय होण्यासाठी अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथी प्रयत्न दोन्ही संघाचे शेवटचा सामना शेवटची लढत शेवटचा कलगीतुरा दोन टोळक्यामधील हिर चुरस गिरशा चढावर संघर्ष अहमामिका काटे की टक्कर कडा संघर्ष कडा मुकाबला बोनकोड 40+ दिवा 40+ आणि ज्याने आम्हाला स्पर्धेसाठी चांगलं योगदान दिलं बघूया त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो ते कोणी पाहुणे मंडळी असतील अतिशय चांगलं आयोजन आणि या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट तब्बल 298 देशांमध्ये आपण घर बसल्या टीव्हीवर पाहू शकता बघूया टेनिस क्रिकेट इन या वेबसाईटवर संतोष नाणेकर यांची ही वेबसाईट आहे बघूया रविकांत नाईक तयार बॉलिंग मार्कर रोहिदास मेहर कॅमेरा म्हणला छत्री आता आपण म्हणताय आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका बघूया जबरदस्त टायमिंग आता आपण सांगितले कॅमेरा मध्ये छत्रे नवऱ्याचे आणलंय कमीत कमी छत्रे पाहून तरी लोक थांबतील इथं हा ते बरोबर आहे आगरी भाषा बोलला पाहिजे ते म्हणतात नवरा पास्तनी पडलाय
नाही मोठी छत्री दिसली की लगेच साले उतलाला येतात. राज ठाकरे म्हणतोय बजाव पोंगी हटाव लुंगी. लेफ्ट आर्म राउंड द विकेट आणि ह्या चेंडू म्हणे दाट लेटकट केला स्टेअर केला बघूया चेंडूकडे शॉर्ट गलीच्या दिशेने एक धाव मिळेल बघूया. अतिशय दिवा 40+ संघाला पुन्हा एकदा कम बॅक करतोय बघूया. जबरदस्त मारा उत्कृष्ट मारा आणि संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 30 वर. जिंकण्यासाठी फक्त इनमिन 9 धावांची गरज. अतिशय जबरदस्त आयोजन बघूया या ठिकाणी. अद्ययावत सुसज्ज असं मैदान क्रीडा संकुल क्रीडा नगरी गणपत तांडेल प्रदर्शनी मैदान. जगाच्या इतिहासात या कुठलाही इव्हेंट असू द्या कुठलाही मोठा इव्हेंट असला तरी या मैदानात पहिल्यांदा पसंती असते. दरम्यान रोहिदास मेर तयार संघाच्या वतीने चौथा षटक प्रगतीपथावर. चौथ्या षटकाचा मार्क काढताना गोलंदाज लॉंग ऑफ व्हाईटिश मिड विकेट एक शॉर्ट कव पॉइंट पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म राउंड द विकेट आणि हा चेंडू उर्फी चेंडू पुन्हा एकदा चेंडू गेला मेडॉनच्या दिशेने आणि फलंदाज बाद झाला असता बघूया. कलेक्शन मात्र जमलं नक्कीच फलंदाज बाद झाला असता. अतिशय चांगलं शतरक्षण कलेक्शन जमलं नाही. एक धाव मिळेल संघाची धाव संख्या 31. जिंकण्यासाठी फक्त 8 धावांची गरज. 9 चेंडू आणि 8 धावा. रोमहर्षक सामना दैदीप्यमान सामना आणि हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप बघूया. चेंडू जाईल बघूया आणि म्हणते चेंडू सीमारेषे बाहेर फरार होते का बघूया. आणि चेंडू सीमारेषे बाहेर येस नो चान्स. पास दी बाउंड्री लाईन चौकार मिळतोय. व्हाईट चा इशारा 4+1 5 धाव मिळतील. जिंकण्यासाठी फक्त इनमिन 3 धावांची गरज. आता मात्र नक्कीच पार्ट जड झाले ते बघूया. झुकत माप कळणले ते त्यांच्या बाजूने. दिवा 40+ संघाने ज्यांना मगाचे 3 सामने लगातार जिंकले होते बघूया. आणि या सामन्यामध्ये निर्विवाद निर्भेल यश जबरदस्त वर्चस्व हुकूमत दहशत जरब वचक धाक अंकुश नियंत्रण व्यसन लगाम काबू ताबा कंट्रोल जबरदस्त अंमल सामन्यावर संपूर्ण पकड वर्चष्मा. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 3 रन्स रिक्वायर्ड. आणि येस बॉनकोड 40+ पराभूत आणि क्वालिफाय झाले संघ. तो दिवा 40+ कृपया बॉनकोड संघाने जाऊ नका प्लीज. दरम्यान माजी परिवहन समिती सभापती आमचे आदरणीय विनायकजी म्हात्रे आपण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या करावे संघ फोटो आपलं हार्दिक स्वागत. चंदू भाई कृपया बोनकरी संघाचा कॅप्टन प्लीज. मिस्टर बॅडी नसतील तर कुंडा कोणी प्रतिनिधी आहे होता. बालचंद्र दळवे पण उद्या उपास आहेत आता. बोनकोडा 40+ आपण सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. आणि देवा 40+ रविवारी आपण बरोबर 3 वाजता इथं हजर राहायचं आहे. आपण क्वालिफाय झालात बघूया पात्र झालात ट्रँग्युलरमध्ये अतिशय. आणि पहिला दिवस संपलेला बघूया. मी विनंती करतोय बोनकोडे संघाचा अतिशय अटीतडीचा सामना झाला होता. चंद्रकांत पाटील आपले देखील धन्यवाद चांगलं समालोचन. उद्या 2 दिवस आम्हाला असं द्यावं विनंती करतोय. तसेच संतोष नाणेकर मिस्टर बॅडी भालचंद्र दळवे प्लीज आपण या सन्मानजीने घेऊन जायचा प्लीज. मिस्टर बॅडी दुसरा या मला मिस्टर या डीजे ऑपरेटर आहे ये भी बॅडी आहे.